नमस्कार विद्यार्थी मित्र मैदुरींना स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा या व्हिडिओमध्ये आपण तलाटी भरती दोन हजार बावीस संदर्भात खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहता असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण नवीन भरतीसाठी आपण आपल्या चॅनलवर सराव सुरू करणार आहोत या सरावामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचा असेल आणि येणाऱ्या भरतीमध्ये भरती व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करणे खूप गरजेचे आहे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन भरतीच्या सरावामध्ये सहभागी व्हा पाहूया आजची अपडेट काय आहे की पाहत आहात तलाठी भरती दोन हजार बावीस संदर्भात आनंदाची बातमी नवीन पत्र आलेला आहे भरती सुरू होत आहे स्वतः जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत हे पत्र आलेलं आहे तर चला मग पाहूया काय आहे संपूर्ण पत्र पहा हे आहे ते पत्र कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्यामार्फत हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे महसूल शाखा आणि या पत्राचा विषय सर्वात अगोदर पाहून घ्या रिक्त पदांच्या पदभरतीस मान्यता मिळण्याबाबत तलाठी संवर्ग या संदर्भात हे पत्र पाठविण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण अशा प्रकारचं आहे पहा उपरोक्त विषयागामी सादर करण्यात येते की महाराष्ट्र शासन वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक दोन हजार अठरा प्रकरण प्रकरण वीस दिनांक सोळा पाच दोन हजार अठरा आणवे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध विभागातील महत्वाच्या सेवेशी निगडीत असलेल्या काही पदांच्या भरतीवरील निर्बंध उठविण्यात आलेले होते तदनंतर महा मान्य महाराष्ट्र शासन वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील शासन पुर पत्रक पुरपत्र क्रमांक संकीर्ण दोन हजार अठरा प्रकरण वीस दिनांक सहा बारा दोन हजार अठरा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी विविध विभागातील महत्वाच्या सेवेशी निगडीत पदभरतीस मान्यता दिलेली आहे सदर पत्रा आणवे महसूल विभागातील तलाठी पदभरतीस मान्यता मिळालेली होती या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत तर पहा महसूल विभागातील तलाठी पदभरती संदर्भात मान्यता मिळालेली होती आणि त्या संदर्भात एकोणावीस अंतर्गत दिनांक एकतीस बारा दोन हजार अठरा अखेर तलाठी संवर्गातील रिक्त पदाच्या अनुषंगाने पदभरती करण्यात आलेली आहे आणि नंतर पहा दिनांक एकतीस पाच दोन हजार बावीस अखेर पुणे जिल्ह्यात तलाठी संवर्गातून अधिकारी संवर्गात, संवर्गात पदोन्नतीने नियत वयो वयोमानानुसार सेवानिवृत्तीने पुणे जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात कायमस्वरूपी या ठिकाणी पहा तुम्ही कायमस्वरूपी समावेशाने इतर आणि इतर कारणांमुळे तलाठी संवर्गातील एकूण बहात्तर पदे रिक्त झालेली आहेत तरी खालील तक्त्यात खालीलप्रमाणे तलाठी संवर्गातील रिक्त पदांच्या पदभरतीस मान्यता मिळण्यास नम्र विनंती आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र पाठवलेलं आहे आणि विषय आहेत तलाठी भरती करण्यासंदर्भात पुणे जिल्ह्यातील एकूण पाहू शकता तुम्ही एकाहत्तर पदे रिक्त आहेत आणि याच पदांकरता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे की नवीन तलाठी भरती लवकरात लवकर करण्यात यावी आणि या पद भरतीस मान्यता मिळण्यासाठी विनंती करण्यात आलेली आहे त्यानंतर पहा तलाठी संवर्गाची जी काही पुणे जिल्ह्यातील रिक्त पदे आहेत ते अशा प्रकारे आहेत खालील रस्त्यामध्ये मंजूर पदे आहेत पाचशे कार्यरत तलाटी आहेत सध्या पाचशे बावीस आणि रिक्तपदे आहेत एकोणसत्तर त्यानंतर पहा तलाटी क्षेत्रातील जे तलाटे आहेत त्यातील पदे आहेत पंचवीस तलाटी आहेत बावीस आणि रिक्तपदे आहेत तीन एकूण एकंदर जी पदे आहेत मंजूर पदे आहेत सहाशे सोळा आणि कार्यरत तलाट्यांची संख्या आहे पाचशे चव्वेचाळीस आणि एकूण रिक्त पद आहेत तलाट्यांची बहात्तर तर ही पदं भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि तर खाली सही देखी आहे आ, सही देखील आहे तर पहा विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे महसूल शाखा यांनी हे पत्र पाठवलेलं आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणीं स्वतः जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे म्हणजे आपली नवीन भरती लवकर सुरू होत आहे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील जे काही तलाट्यांची रिक्त पदं आहेत बहात्तर एवढी जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्यामधले हा हा जे पत्र आहे ते फक्त पुणे जिल्ह्यातील आहे इतर जे जिल्हा आहेत त्या सर्व जिल्ह्यातील तलाट्यां सर्व जिल्ह्यातील तलाठी पदभरतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठविलेले आहेत आपण फक्त पुणे जिल्ह्यातील हे पत्र पाहिलेलं आहे रिक्त पदभरती संदर्भात अशाच प्रकारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व जिल्ह्या जिल्ह्यामधील जे रिक्त पदसंख्या आहे त्या संदर्भात पत्र पाठविलेलं आहे आणि नवीन भरती सुरू होत आहे तर तुमचा सराव तुम्ही सुरू ठेवान या भरती संदर्भात जर काही नवीन अपडेट आली जाहिराती संदर्भात आली जी आर संदर्भात आली वयोमर्यादा संदर्भात आली किंवा काहीही अपडेट येऊ तलाठी भरती दोन हजार बावीस संदर्भात तर ती तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचली जाईल त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करायचे आहे चॅनलसोबत राहायचे आहे चॅनलला सपोर्ट करायचा आहे म्हणजे फक्त चॅनल सबस्क्राईब करायचे आहे आणि डेली व्हिडिओ पाहायचे आहे तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी कुठलेही पैसे वगैरे खर्च करावे लागणार नाही तुमचा जो नेटचा बॅलन्स आहे त्याच्यामधनंच तुम्ही व्हिडिओ पाहता आणि व्हिडिओ पाहताना जे खाली सबस्क्राईब नावाचं नाव असतं लाल अक्षरामध्ये त्याला एकदा क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर बेल आयकॉन येतं ऑलला क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टाकल्याच्या नंतर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही लगेच व्हिडिओ पाहू शकाल तर नवीन अपडेट आली की ती तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती तलाठी भरती दोन हजार बावीस संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये जी काही रिक्त पदे आहेत ती भरण्यासंदर्भात शासनास पत्र पाठविण्यात आलेले आहेत आणि लवकरच आपली नवीन भरती सुरू होत आहे तर याच भरती संदर्भात जर अपडेट आली तर ती लगेच पोहोचवली जाईल तुमच्यापर्यंत या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा बाय